कोरोनाची दहशत आणि पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे त्यामुळे घरातच आहे. छानपैकी दलियाचा सांजा करतोय. सगळ्यांनी माझी विनंती आहे, मी पण घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. दिवसभर घरात असणारे चांगलं चांगलं काहीतरी करणारे, खाऊ घालणारे. रेखा आता ऍक्च्युली कॅमेराच्या मागे आहे त्याच्यामुळे ती तुम्हाला आता दिसत नाहीये, तीच हे सगळं व्हिडिओ शूट करते. कोरोना अण्णा नायकापेक्षा अतिशय डेंजर आहे हा. खूप माणसं मारतोय. अण्णा नायकाला शिक्षा होऊ शकते पण कोरोनाला शिक्षा कोण करणार? तर त्याला हरवायचं असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणीही घराबाहेर पडू नका. सगळ्यांनी सेफ रहा, सुरक्षित रहा. आजूबाजूला आपली जी लोकं असतील त्यांची काळजी करा. पूर्ण वेळ घरात रहा, घरातल्यांची गप्पा मारा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा, खेळ खेळा, चांगलं चांगलं काहीतरी खायला करा, खाऊ घाला आणि असा दिवस चांगला घालवा आणि नक्कीच आपण मग कोरोनाला हरवू अशी मला खात्री आहे. धन्यवाद. नमस्कार. घरात राहून स्वतःची आणि समाजाची मदत करा. जोपर्यंत हा विषाणू अस्तित्वात आहे तोपर्यंत सगळेच दिवस शक्यतोवर कर्फ्यू सारखेच पाळा. गोष्टी हाताबाहेर जाण्याआधीच या विषाणूची तीव्रता लक्षात घ्या. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. एकच मनाशी निश्चय करा की मी घरी राहणार, कोरोनाला हरवणार. धन्यवाद. नमस्कार. मी अभिजित ठाकूर. तुम्हा सगळ्यांकडे एकच विनंती आहे की घरी राहा, सेफ राहा आणि तुमच्या घरच्यांना, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना एज्युकेट करा की किती इम्पॉर्टंट आहे या रोगाची प्रतिकार करायचा. आणि काही करायचं नाही आहे, काही दंगल किंवा मारामारी करायची नाही आहे. फक्त आपल्याला घरी बसायचं आहे, सेफ राहायचं आहे, स्वच्छ राहायचं आहे. हात धुवायचे आहेत, स्वच्छ राहायचं आहे. हात आपल्या नाकाच्या, तोंडाच्या, डोळ्याच्या जवळ आणायचं नाही आहे. फारच बेसिक गोष्ट आहे जी आपण आरामात करू शकतो. म्हणजे आपल्याला काम राहून फाईट करायचं आहे या स्ट्रॉंग व्हायरसची. धन्यवाद. नमस्कार. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छिते की जी काही वेळ आपल्याला मिळाली किंवा ज्या काही सुट्ट्या मिळाल्या तसा चांगल्या पद्धतीने वापर करा. लिखाण करा, वाचन करा, आपल्या घरच्यांसोबत ही वेळ घालवा, तुमचा छंद जोपासा. ही दिवाळीची किंवा उन्हाळ्याची सुट्टी नाही आहे, त्यामुळे प्लीज बाहेर जाणं, गावाला जाण्यासाठी निघणं, रेस्टॉरंट्समध्ये फिरायला जाणं टाळा. लोकांना वाटत असेल ह्या सुट्टीचा आम्ही काहीतरी उपयोग करू, पण सोशल डिस्टन्सिंग म्हणजे गर्दीपासून दूर राहणं हा एकमेव उपाय आहे जे करून आपण करोनाचा प्रादुर्भाव टाळू शकतो. त्यामुळे प्लीज घरात राहा आणि सेफ राहा.